धुळे साक्री शहरातील भांडणे गावातील सर्पमित्राने खेडोपाडी जाऊन सर्प पकडले होते। नऊ सर्प नागपंचमीच्या दिवशी कोकले गावातील 64 कुळांची राजमाता नागाई देवी मंदिरात नागांचं प्रदर्शन दाखवून भक्तांना सापांची माहिती देण्यात आली होती। त्यानंतर आदर्श ग्रुप सर्पमित्र आणि वन विभागाचे अधिकारी केएन सोनवणे यांच्याशी संवाद साधून नऊ सर्प वन विभाग क्षेत्र कार्यालय येथे प्लास्टिकच्या बरणीत टाकून ठेवण्यात आलं होतं। सापणा साक्री वन क्षेत्रातील जंगलात आदर्श ग्रुप सर्पमित्र किरण सोनवणे यांनी वन विभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांना सोबत घेऊन त्यांच्या निदर्शनास सुखरूप नऊ सर्प जंगलात सोडण्यात आले। न्यूज 15 मराठी साठी खंडेराव पवार, धुळे।